राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाल्यानं दूध उत्पादनामध्ये सुद्धा घट झालेली आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सध्या अडचणीत सापडलाय. नगरजवळच्या गुंडेगाव दुग्ध व्यवसायासाठी ओळखलं जातं. दररोज जवळपास 10,000 लिटरपेक्षा अधिकच्या दुधाचं संकलन होतं. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे दूध संकलनामध्ये 30% घट झालेली आहे. कुठल्याही विहिरला बोरला या ठिकाणी एकही थेंब पाणी राहिलेलं नाही. आज शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचार केला तर आज जे गुंडेगावचं कलेक्शन हे जवळजवळ 10,000 लिटर पर्यंत होतं, तर आज ते पूर्ण कलेक्शन घटत घटत अक्षरशः 7-7.5 हजारावरती आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 30% दूध या ठिकाणी घटलेलं आहे आणि पशुखाद्याचेही दर प्रचंड वाढलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.